नमस्कार, स्वराजच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात नाश्त्यासाठी खास खमंग व कुरकुरीत असे पालक वडे किंवा भाजी वड्यांची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. पालक वडे बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे ते दोन टप्प्यांमध्ये बघूया. त्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये लागणार आहे अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ व एक टेबलस्पून मूग डाळ. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेऊया, मूग डाळ सुद्धा घालू. वड्यांमध्ये थोडी मूग डाळ घातल्यामुळे ते छान मिळून येतात. आता यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर ह्यामध्ये डाळ भिजेल एवढं पाणी घालूया व साधारण 4 ते 5 तासासाठी ही डाळ छान भिजवून घेऊ. साधारण 5 ते 6 तासानंतर ही डाळ छान भिजली व छान फुलली सुद्धा. आता आपण यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊ. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. साधारण 1.5 वाटी स्वच्छ धुवून बारीक कापलेला पालक, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घ्यावा, साधारण 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, थोडं आलं, थोडे बारीक कापलेले हिरवे मिरचीचे तुकडे, 1 टीस्पून जिरे, चवीनुसार लाल तिखट, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद आणि वडे तळण्यासाठी तेल. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण व आलं घालूया, जिरे, भिजवलेली हरभऱ्याची व मुगाची डाळ आणि पाणी न घालता हे बारीक वाटून घ्यावं. तुम्ही बघू शकता हे छान बारीक झालं. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. छान. आता वडे तळण्याच्या अगदी आयत्या वेळेला आपण ह्यामध्ये सर्व मसाले मिक्स करणार आहोत. चवीनुसार लाल तिखट, हळद, हिरवी मिरचीचे तुकडे, हिंग, चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात व ह्याला छान बाइंडिंग सुद्धा येते. कांदा, पालक सुद्धा घालूया व हे हाताने छान मिक्स करू. लक्षात ठेवायचं आहे की अगदी आयत्या वेळेला आपल्याला पालक, मीठ व हे सर्व मसाले घालायचे आहे. मीठ व पालकामुळे हे ओलसर होतं. तुम्ही जर खूप आधीच यामध्ये मीठ व पालक मिक्स करून ठेवलं तर हे खूप सैलसर होऊन जाईल व वडे बनवता येणार नाही. छान, हे छान मिक्स झालं तुम्ही बघू शकता. आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. छान. आता हातावर थोडस तेल घेऊन आपण ह्याचे वडे बनवून घेऊ. यातील थोडस सारण घेऊन हे लाडू प्रमाणे छान बाइंड करून घ्यावा व चापट करू. असेच 1-2 वडे मी करून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये वडा घालूया व मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी पलटून हा छान खमंग होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. साईड पलटून घेऊया. लक्षात ठेवायचं आहे की वडे नेहमी करता मध्यम ते मंद गॅसवर तळावे, कारण वडे जाडसर असल्यामुळे आतमध्ये कच्चे राहू शकतात. छान, हे छान तळून झाले. आता आपण हे पेपर नॅपकिन वर काढून घेऊ. थोडस तेल निथळून घ्यायचं आहे. असे सर्व वडे मी आता तळून घेणार आहे. अतिशय खमंग व कुरकुरीत असे पालक वडे किंवा भाजी वडे तयार. तुम्ही बघू शकता हे किती क्रिस्पी झाले आहे. आतमध्ये सुद्धा छान पोकळ झाले आहे.
हे वडे तळलेली हिरवी मिरची, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व करा. हे अप्रतिम लागतात, तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी रहा.